कल्याण ग्रामीण में एक अजीबोगरीब घटना सामने आई है, जहां कुछ युवकों ने भाजपा युवा मोर्चा के अध्यक्ष पर हमला कर दिया है। युवकों का कहना था कि भाजपा युवा मोर्चा के जिला अध्यक्ष अमित चिनकर पार्टी का विस्तार क्यों कर रहे हैं। बस युवक इसी बात से गुस्सा हुए और अमित पर हमला कर दिया। अमित ने इस मामले में हिल थाने में शिकायत दर्ज कराई है। आपको बता दें कि अमित चिनकर कल्याण ग्रामीण क्षेत्र के भाल गाँव में रहते हैं। उनका कार्यालय उसी क्षेत्र में है। उन्हें डोंबीवली ग्रामीण भाजपा युवा मोर्चा का अध्यक्ष नियुक्त किया गया था। घटना के बाद भाजपा जिला अध्यक्ष शशिकांत कांबले ने घटना की निंदा की है और आरोपियों के खिलाफ सख्त कार्रवाई की मांग की है। आणि भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना आज मला हे काही तरुण बिघडलेले तरुण आहेत, ते खूप त्रास देत आहेत। काही दिवसापूर्वापासून माझ्या ते मागेच लागले आहेत, मला फोन करणं, धमकी देणं की तुला आम्ही बघून घेतो, तुला 100% मारणार। तर विषय असा आहे की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जर 100% मारणार, आणि त्यांनी ती कृती प्रत्यक्षात केली। काल संध्याकाळी ते माझ्या ऑफिसच्या बाहेर आले, संध्याकाळी 9 सुमारास, आणि मला धमकी देऊन गेले का तू ये आता। तर मी बोलो एकटाच होतो आणि माझ्यावर माझा मित्र होतो। तर धमकी दिल्यानंतर लोकं जमली आणि लोकांनी सोडाव केली, तर त्यांना सोडवल्यानंतर ते निघून गेले। निघून गेल्यानंतर मी मलाही वाटलं का आता काय थोडक्यात बोलले जरा, त्याच्यानंतर काही एवढा वाद नाही झाला। तर मी घरी जाण्याच्या मार्गावर झालो, घरी जाताना एकटाच होतो, तर ते अचानक तिघे जण आले। ज्या वेळेस शिव्या देताना ते दोघे जण होते, राजू म्हात्रे आणि बाळू म्हात्रे। त्यानंतर अचानक तिघे जण आले, तिघांपैकी एकाला ओळखला नाही, पण या दोघांना मी ओळखले, कारण राजू म्हात्रेने माझ्या गाडीवरती दगड टाकली। दगड टाकल्यानंतर मी लगेच समजलं की हे मला 100% मारायला आलेत। मी तशीच गाडी टाकून बाजूला पळालो आणि जिथे लोकं होती लोकांच्या जवळ गेलो, आणि मग ते लोकांना बघून ते पळून गेले। तर अशा प्रकारे जर माझ्यावर जर अन्याय होत असेल, तर मग सामान्य पब्लिकवर किती अन्याय होणार। तर अशा लोकांना माझी विनंती आहे की पोलीस प्रशासन आणि सध्या जे का नेते आहेत, यांनी अशा लोकांवरती लक्ष देऊन यांच्यावर थोर कारवाई करायला पाहिजे। हेच राग आहे भाजपचा विस्तार करत आहे। हेच राग आहे का त्यांना, ते खुप्त कुठेतरी याचा वर्चस्व होत चाललंय, जनू समुदायाच्या बरोबर होत चाललंय, त्याच्यामुळे मला कुठेतरी अडवणूक आणायचं आणि मला त्रास द्यायचा, हाच त्यांचा हेतू आहे। डोंबिवली ग्रामीणचे युवा मोर्चाचे अध्यक्ष अमित चिकनकर यांच्यावरती काल काही जणांनी हल्ला केला, त्यांच्या गाडीची काच फोडली, गाडीवर दगड मारला। अतिशय दुर्दैवी घटना आहे, कारण काही जण जर दारू पिऊन धिंगाणा करून दहशत पसरवण्याचा जर विचार करत असतील, दहशत माजवण्याचा विचार करत असतील, ते समाजाला खूप कलंक आहे, घातक आहे। हिललाईन पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे। माझी पोलीस बांधवांना किंवा पोलीस स्टेशनला विनंती आहे की आपण तातडीने याचा तपास करावा आणि कठोरात कठोर कारवाई करावी।